मोठी बातमी पाहूयात. एल्गारच्या कागदपत्रांसाठी एनआयएकडून पुणे न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय. एनआयएच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. तर पुणे पोलीस संशयित आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याचे देखील या ठिकाणी संकेत मिळत आहेत. न्यायालयाचे निर्देश आरोपींना या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मिळणार आहे. एल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य आणि केंद्रामध्ये मात्र संघर्ष वाढलेला आहे. एनआयएचे अधिकारी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये कागदपत्र घेण्यासाठी सोमवारी पोहोचले होते. मात्र कायदेशीर पूर्तता झाल्यानंतरच तपासाची कागदपत्र दिली जातील असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर तपासाची कागदपत्र मिळवण्यासाठी एनआयएनं बुधवारी पुणे न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. एल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य आणि केंद्रात मात्र संघर्ष वाढलेला आहे. एल्गार परिषदेच्या तपासावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पवारांनी एल्गार प्रकरणावर एसआयटी चौकशीची मागणी देखील केली होती. परंतु केंद्रानं एल्गारचा तपास एनआयएकडे दिल्यानं राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष वाढलाय. सध्या एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास पुणे शहर पोलीस करत आहेत. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे. चंद्रशेखर, एकीकडे एल्गार काही तांत्रिक अडचणींमुळे आपला चंद्रशेखर यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे. या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊ. मात्र आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय. या ठिकाणी एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास पुणे शहर पोलीस करत आहेत. लवकरच या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नियमानुसार सगळ्या तरतुदी पूर्ण झाल्यानंतर आपण ही कागदपत्र देऊ असं पुणे शहर पोलीस म्हणत आहेत. तर या सगळ्या प्रकरणी केंद्र आणि राज्यातला संघर्ष देखील वाढताना दिसतोय. एल्गार परिषदेच्या तपासावरून केंद्रात आणि राज्यात मात्र फूट पडताना दिसते. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे. चंद्रशेखर, कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्र आजच ताब्यात घ्या अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. काय अपडेट्स? बरोबर आहे अमृता. एल्गार परिषद या पोलिसांचा जो तपास करत होता, पुणे पोलीस या एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास करत होता आणि या गुन्ह्यावरून बरंच रणकंदन उडालं म्हणावं लागेल. सर्वप्रथम माननीय शरद पवार साहेब जे आहेत ते एल्गार परिषदेचा जो तपास आहे तो एसआयटीकडे द्या अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. त्यानंतर केंद्र सरकार जे आहे या तपासावरती केंद्र सरकारने एनआयएची चौकशीची समिती नेमणूक केली आणि यानंतर लगेच सोमवारी जे एनआयए आहे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालं आणि या सर्व गुन्ह्याची माहिती घेतलं. परंतु पुणे पोलिसांनी एनआयएला जे गुन्ह्याचे कागदपत्र देण्याच्या वेळेस नकार दिला, कारण राज्य सरकारकडे हा तपास होता आणि राज्याचा आणि केंद्राचा या एकंदरीत एल्गार परिषदेमध्ये मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यातच एनआयए जे आहे ते काल बुधवारी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील विशेष न्यायालयामध्ये अर्ज सादर केले की हा जो एल्गारचा तपास आहे तो माओवाद्याशी संबंधित हे प्रकरण आहे आणि याचा तपास एनआयएकडे द्या. म्हणून अशा स्वरूपाचा जे एक अर्ज आहे ते अर्ज काल सायंकाळी एनआयएनं पुणे विशेष न्यायालयात केलेला आहे. अमृता, नक्कीच चंद्रशेखर धन्यवाद या महत्वाच्या अपडेटसाठी. तर केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष मात्र पेटण्याची चिन्ह आहे. राज्य सरकारनं याआधीच केंद्राचा हा निर्णय राज्याच्या अधिकारांवरील अतिक्रमण असल्याचं म्हटलेलं आहे.